माझ्या जर समोर एक 5 फुटापर्यंत जर कोण माणूस असेल तर मी जर लेफ्ट आयने बघितला ना तर मला तो माणूस दिसतो, पण मी जर राईट आयने बघितलं तर माणूस मला दिसत नाही, मी त्याला ओळखू नाही शकत. अभिजितची उजव्या डोळ्याची दृष्टी 70% गेली आणि डाव्या डोळ्याने त्याला फक्त 50% दिसतं, कारण त्याने इन्शुलिनला कंटाळून वेगळेच उपचार घेतले आणि इन्शुलिन बंद केलं. 25 वर्षांच्या अभिजितला डायबिटीज रेटिनोपॅथी हा आजार आहे. यात डोळ्याच्या मागच्या पडद्यावर इजा होते, ज्या भागात रक्तस्राव होतो त्या भागातली दृष्टी अंधुक होत जाते आणि वेळीच उपाय आणि शरीरातली साखर नियंत्रणात आणली नाही तर दृष्टी जाऊ शकते. तर डॉक्टर बोलले की तुझे जे बाकी 3 आहेत ते बंद होऊ शकतात आणि तुझा एक जो बेझल लॉग आहे तो तुझा कंटिन्यू चालू राहू शकतो. तर ते तू घेऊन, हे घेऊन तू ज्या गोळ्या आहेत त्या घेऊन तुझं इन्सुलिन बंद होणार आणि तू नंतर 1-1.5 वर्ष हे जर कंटिन्यू केलंस तर त्याच्यानंतर तुझं हे जे आपण बेझल लॉग आहे तो पण इन्सुलिन आपण बंद करू, म्हणजे तुझे 4 इंजेक्शन बंद होतील. मुंबईतल्या खारदांडा परिसरात 10x10 खोलीत अभिजित आई वडिलांसोबत राहतो. अभिजितला बाईक राईड आणि गाडी चालवण्याचं खूप वेळ होतं, पण दृष्टी कमकुवत झाली आणि बाईक आणि कार विकावी लागली. क्रिकेटचं वेड आता इतिहास जमा झालंय. दुपारी बाहेर पडताना काळा चष्मा रोजचा झालाय. घड्याळाचे काटे आता अंधुकच दिसतात. अभिजित ग्रॅज्युएट झालाय, पण शिक्षण पूर्ण असूनही त्याला नोकरी मिळत नाहीये. पण योग्य वेळेवर योग्य उपचार मिळाले आणि जीव वाचला असं त्याला वाटतं. ज्यावेळी मला हे समजलं त्यावेळी खूप उशीर झाला होता. मी इन्सुलिन बंद करून खूप मोठी चूक केली होती, पण म्हणजे एक तरी इन्सुलिन माझा जो बेझल लॉग आहे तो चालू असल्यामुळे मला तेवढं तरी माझं शरीर म्हणजे व्यवस्थित राहिलं आणि मी जिवंत राहू शकलो. जर तुम्ही 1 इंजेक्शनही बंद केलं असतं तर आज मी जिवंत नसतो. अभिजित फारसा बाहेर पडत नाही, बहुतांश वेळ घरी किंवा घराच्या आसपास असतो. काही वेळा समुद्र किनाऱ्यावर फिरायला किंवा मित्रांसोबत जातो, पण जास्त काळ घराबाहेर राहत नाही. मधुमेह तज्ज्ञ सांगतात इन्शुलिन टाईप 1 मुलांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. दुर्दैवाने भारतामध्ये इतर प्रकारचे जे औषधांचे प्रकार वापरले जातात त्या लोकांमध्ये शास्त्रीय रिसर्च करणे किंवा रँडमाइज कंट्रोल ट्रायल करण्याची तेवढी प्रवृत्ती दिसून येत नाही. जाहिरातबाजीवरती जास्त कल असल्यामुळं साहजिकच आहे की सर्वसामान्य माणूस त्याकडे आकर्षला जातो आणि ती ट्रीटमेंट घेतो. योगगुरु बाबा रामदेव यांच्या टाईप 1 मधुमेह बरा करण्याबाबत आणि रुग्णांचं इन्शुलिन बंद करण्याच्या दाव्यावरून मोठा गदारोळ झाला होता. UK आरोग्य विभाग आणि डायबिटीज संघटनांनी व्हिडिओतले दावे डायबिटीज असोसिएशन म्हणून आम्ही फेटाळतो आहोत असं परिपत्रक काढलं होतं. दुसरीकडे बाबा रामदेव यांनी ॲलोपॅथीला विरोध करणाऱ्या अनेक जाहिराती छापल्या होत्या. त्याबाबत त्यावेळचे सरन्यायाधीश NV रमण्णा यांच्या खंडपीठाने रामदेव यांना चांगलंच फटकारलं होतं. होल दावा करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींचा ऐकून जीवाशी खेळू नका असं डॉक्टर वारंवार सांगतायत. आज अभिजित सारख्या डायबिटीज रुग्णांचा जीव थोडक्यात वाचला तरी त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकलाय.